मंडळी नमस्कार। एसटीच्या जन्माचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचं निधन। मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली। एसटीचे पहिले वाहक म्हणून 1 जून 1948 रोजी रुजू झालेले लक्ष्मण केवटे दीर्घकाळ एसटीची सेवा बजावून 1984 साली निवृत्त झाले। निवृत्तीनंतर ते अहमदनगर या मूळ गावी राहत होते। त्यांना पत्नी, 3 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे। अहमदनगर ते पुणे या मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिल्यांदा एसटीची फेरी सुरू झाली। या पहिल्या एसटीचे वाहक लक्ष्मण केवटे वय 99 यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे। त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली। अमृत महोत्सवी एसटीचा कृतिशील साक्षीदार हरपला असा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे। 1 जून 1948 साली महाराष्ट्रात सुरू झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे। त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणा दायी आहे। महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे। या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणारे लक्ष्मण केवटेंचा जीवन प्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे। मंडळी, एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचं आज निधन झालं, यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे श्रद्धांजलीही अर्पण केली। या बातमीबाबत आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।